स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति परां गतिम्। स्त्री वैश्य शूद्रांना मोक्षाचा मार्ग खुला आहे हे गीतेने स्पष्ट बजावलं होतं। पण उच्च वर्णाने तरी सुद्धा देवाला आपल्या देव्हाऱ्यातच कोंडला आणि पोथ्या पुस्तकं पेटीत बंद करून किल्ली आपल्या जानव्याला गुंतून ठेवली। तरी खऱ्या भक्तीला अडसर कोण घालू शकणार? नामा शिंपी चोखा महार रोहिदास सांभार जनी दासी कबीर मोमिन आणि तुकोबा शूद्र वाणी ह्या लोकांना धर्म सांगायचा अधिकार नाही असं बरळणाऱ्या पोथीनिष्ठांना तुकोबाने खणखणीत शब्दात बजावलं, वेदांचा तो अर्थ आम्हासी चिठावा येरानी वहावा फार माथा। पण हे सत्य आपल्या भावभोळ्या वारकऱ्यांना सांगताना तुकयाचे शब्द नवनीताहून मृदू झाले आणि त्यांनी समतेची शिकवण कोमल सुरामध्ये दिली। उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया। काही नेणे भगवंत ऊच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ति देखोनिया। तिष्ठे भाव भक्ति देखोनी चर्म रंगुलागे रोहिदास संगे चर्म रंगुलागे रोहिदास संगे कबीराचे मागी विणीशेले। ऊच नीच काही नेणे भगवन हे भाव भक्ति देखोनिया। तिष्ठे भाव भक्ति देखोनिया। मीरा घेतो विष प्याला मीराबाई साठी घेतो विष प्याला मीराबाई सा
भक्ति देखो नीया।